हॅलो. हॅलो. हा साहेब, जय ठाकरे. हा जय ठाकरे, बोला दादा. आपण दादा, मी कोकणामधून कणकवलीमधून बोलतोय. बरं बोला ना. हा दादा, काय बोलतो ना, मी प्लॅटफॉर्मला ना, मी नाही का असं मुलाला आणायला आलेलो कुठे कुठे? प्लॅटफॉर्म ना, आमच्या कणकवलीमध्ये ना, कोकणा सिंधुदुर्ग. हा, प्लॅटफॉर्म म्हणजे रेल्वेचं का? हा दादा, तो सकाळची वेळ होती ना, त्याच्यामुळे आम्ही तिकीट नाही काढलं. 4-5 वाजता आलेलो. अच्छा. हा तर टीसी वगैरे म्हणजे आता त्याने पकडलंय, आणि कसं ते लिगली सांगतात की म्हणजे अशी फाईन मारा दादा. किती फाईन आमच्याकडे बोलतात? आता 260 रुपये एकाचे बोलतात. पण दादा कसं आहे, आमच्याकडे नाही पैसा आहे, आणि आम्ही ज्याला आणायला आलो ना, त्याच्या बहिणीचं होतं ऑपरेशन. बरोबर. हॅलो, हा बोला बोला. तर दादा त्यांच्याशी जरा बोलतोय. अच्छा, नाव काय आपलं? माझं नाव सुदीप दिघोळेकर दादा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. द्या त्या सरांकडे द्या. त्यांना जरा सांगा ना, जरा प्लीज जरा देऊ बरं बरं. काय त्यांच्याकडे. हा, द्या ना द्या ना. हा आम्ही आणायला आलेलो. आमच्या वाडीतला एक पोरगा होता, त्यांना आणायला नाही आला, तो ते गेले हॉस्पिटलला गेले. द्या ना, त्या सरांकडे द्या ना. हॅलो. हा दादा. हा, द्या ना त्या सरांकडे फोन द्या ना. कोण आहे? कोण आहे? हॅलो दादा. हॅलो. हा ते फोन घेईना, द्या ना द्या ना, 2 मिनिटं द्या. सांगा, टाय ग्रुप मधून बोलतात. ते घेईनच साहेब. हॅलो. साहेब घेईनच बोललो फोन. कावर फोन घेत नाही? दादा तुमची ओळख विचारतायत ते. हा, द्या ना, मी ओळख सांगतोय. फोन द्या ना तुम्ही त्यांच्याकडे. हॅलो. हॅलो. हा दादा. त्यांच्याकडे फोन द्या, मी पूर्ण ओळख सांगतोय ना त्यांना. दादा ते फोन घेणार नाही बोलतात. कोण आहेत? कोण? मी नाही घेत, मी नाही घेत असं करतात. नाही घेत का? नाव काय त्या सरांचं? हॅलो. तुमचं नाव कसं? हॅलो. हा हॅलो. बोला रे, 1 मिनिट. हॅलो हॅलो, 1 मिनिट थांब, 1 मिनिट थांब. काय बोलले सर? ते काय फोन घेणार? 1 मिनिट मला सांगा, तिकीट कितीच आहे? दादा प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयेचं आहे, हा, पण ते फाईन 240 मारतात आमचे एकावर, म्हणजे दोघांचे 580. असे बोलतात का ते? हा, आणि आणि त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आम्ही सकाळीच लवकर आलो होतो इथं. पण त्याने काय विचारलं नाही, आणि आम्ही ना आता 7 वाजेपर्यंत बँगलोर ट्रेनची वाट बघत होतो. ते गेले हॉस्पिटलला, ज्यांना आणायला आलेलो होते, आणि आम्ही इथं थांबलो. बर बर. विदाउट तिकीट किती जण आहेत तुम्ही? दोघंच जण म्हणजे विदाउट तिकीट म्हणजे मुंबईवरून नाही दादा, फक्त प्लॅटफॉर्मचं आलेलो. प्लॅटफॉर्मला आलेलं का तुम्ही? हा असं. हा, मग त्यांना सांगायचं ना, माणूस प्लॅटफॉर्मला आल्यानंतर तिकीट काढेल ना, काय घरून तिकीट काढून घेऊन येणार आहे? नाही दादा, आलेलो तेव्हा 4-5 वाजता सगळं बंद होतं यांचं. हा, मग हा त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे मी देतोय तुमच्याशी बोलायला. ते बोलतात कोण बोलतंय, कोण बोलतंय, कोण आहे, मी नाही बोलत असं तसं. आता कुठे आहेत तुम्ही? आहे तिथेच कुठल्या स्टेशनला आहेत? कणकवली. कणकवली, मुंबई? नाही नाही कोकणात. कुठे? कोकणात कोकणात. कोकणात कुठे आले? हॅलो. कुठे आलो बोललो असं? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग का? बरं, 2 मिनिटं थांबा. हा वैभव केलं ते का? हॅलो. हा दादा, ते भाऊ आला आणि भरला फाईन त्याने. भरले का? हा ते फोनच घ्यायला तयार नाही दादा. तेच नाव काय ते टीसी साहेबाचं? ते प्रवीण काहीतरी नाव होतं त्यांचं, प्रवीण. प्रवीण का? त्याला बोलायचं, तू जर हे मागतो ना फाईन 10 रुपयाच्या तिकीट साठी, मग तुझं जे ऑफिस वगैरे आहे ना, मग ते बरं पहाटे उघडून ठेवायचं ना. हा मग तेच ना दादा, असं झालं. काय नाही, ते एडत काढायचं असतात. त्याला बोलायचं ना, तुझे हे बोलतोय ना मला 200 रुपये फाईन भर, मला एक व्हिडिओ बनवून दे ते बघू. तेच, पण त्याने लिगली दोघांची फाईन घेतलीच नाही, एकाचीच घेतली. आम्हाला पावती वगैरे दिली त्याने.
पावती दिली ठीक आहे दादा, पण मला सांगा आपली गरीब माणसं कुठून पैसे भरणार 10 रुपयाच्यासाठी? या आता मला म्हणून सांगा, साहेब तुम्हाला कॉल केला. तुम्हाला ट्रेननी जायचं आहे बरोबर, बरोबर. मग स्टेशनला आल्याशिवाय तिकीट भेटणार का? नाही दादा बरोबर. हा मग माणूस स्टेशनला आल्यानंतर तिकीट काढेल ना, तोपर्यंत ते ऑफिस पण उघडलं पाहिजे ना तिकीट घर. त्यांच्याकडे फोन देतो ते बोलतात मी नाही घेत असं बोलला. तसेच असतात ते, त्यांना माहिती असते कुणी ना कुणी असते आपल्याला पण घोडे लावणार म्हणून फोन घेत हा नसतात ते. दादा सॉरी तुम्हाला सकाळी त्रास दिला. नाही 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 त्रास नाही द्या, आणखी कुठे काय ठीक मदत आहे. लागली ना फोन कर बिंदास. हा हो ठीक आहे चालेल. आणि मी हॉस्पिटल खूप लांबचा आहे तू? दादा, फक्त मला टायगर नाव फक्त माहित आहे. मी भरपूर सिंधुदुर्ग कोकणातलं आहे दादा. ओके ओके, माझं नाव आहे विशाल गुरु. आमच्याकडे ग्रुपचं काय हे नाही आहे, म्हणजे ग्रुप तुमचा आलाच नाही इकडे आपल्याकडे. बर बर ठीक आहे, हा तिकडे लवकरच आपण शाखा वगैरे ओपनिंग करू. ओके दादा ओके ओके. ठीक ठीक आहे ठीक आहे.